लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या सुरेश पवार यांची वर्णी लागली आहे, तर उपमहापौरपदी देवीदास काळे यांची निवड झाली आहे. आज महापालिकेत पहिल्याच सभेत प्रचंड गोंधळ झाला. महापौरांच्या खुर्चीवर काँग्रेसचे माजी महापौर जाऊन बसल्यामुळे वाद अधिकच चिघळला, तर सभागृह नेता निवडीवरून देखील जोरदार वाद रंगला. दरम्यान भाजपच्या सुरेश पवार यांनी 36 मतं मिळवत महापौर पदावर आपलं वर्चस्व मिळवलेलं आहे, तर काँग्रेसचे उमेदवार युनुस मोमीन यांना दुसऱ्या क्रमांकाची 34 मतं मिळाली आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीनंतर लातूर महापालिकेतला पहिलाच दिवस प्रचंड गजारोळात गेल्यामुळे यापुढील काळात मनपाच्या सावळ्या गोंधळामुळे लातूरकरांचा विकास कशाप्रकारे होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.